कुबाई पूजा आपल्या मंचावरती आतापर्यंत अनेक प्रकारची कॅरेक्टर्स येऊन गेलेली आहेत आणि आता इथे येणार एक धमाल जोडी नळ आणि दमयंती. बघूयात काय येते धमाल. येते आजची आपली पुढची जोडी विकास आणि सुप्रिया. जाग झालंय सारे गाव तांबडे फुटायला लागले. जाग झालंय सारे गाव तांबडे फुटायला लागले. तुझी खागर तुझी खागर तुझी खागर नळाला लाव पाणी फुटायला लागले. पण आता जग झालंय सारे गाव तांबडं फुटायला लागले. तुझी घागर नळाहून काढ पाणी आटायला लागले. तुझी घागर नळाहून काढ पाणी आटायला लागले. काय नळा तुझ्या तोंडचं पाणी आज लवकर पळालं. त्याच काय आहे दमयंती. आज म्युन्सिपाल्टीने ना तोंडाला पाणी पुसण्याऐवजी पानं पुसली. पाणी कपात बशीत नाही. बशीत नाही मग आता मी इथे बशीत नाही. चल आलीस ना बायकांच्या जातीवर. म्हणजे म्हणजे काय सलमान खान वर पोरीने तुटून पडावं तसं माझ्यावर तुटून पडता. केव्हा माझ्यामध्ये तुषार असतात तेव्हा. पण माझे थेंब संपताच माझा तुषार कपूर करून टाकता तुम्ही. अग काहीही झालं तरी तसा इमोशनल आहे ग मी. इमोशनल आहे ग मी. कधीतरी माझ्या नजरेने बघा ना. बघितलं नोकरी गेलेल्या नवऱ्याकडे बघता तसं काय बघतीस ग. जरा प्रेमाने बघ ना. बघितलं. पण आता मला सांग हे सगळं पुढचं तू असं बसून बोलणार आहेस का. उभा राहा. स्टॅटिक झालं तर. अरे हो ते पण आहेस नाही का. बरोबर चल खूप खुश दिसते जरा हास बघू. एवढं बोललीस तर मुवमेंट पण घे ना. जजेस सारखी खोटी खोटी असू नकोस. अरे जज्बात करते हैं तो जज्बात में आकर करते हैं. मला त्यांना जजेस तू पण एक विशेष कौतुक वाटत. काय परडे मिळत नाही तरी एवढे कसे असतात देव जाणो. पण तू परडे आमच्या परड्यात पाणी टाकतोस का. पण तुझ्या समोर तर असतोच ना मी. उपयोग काय. हा पाहण्यापलीकडचा तो नळ आणि पाण्यापलीकडचा हा नळ दोन्हीकडे एकच विरह. आता विहीर बुजवून नळावर अवलंबून राहिला तर विरह होणारच. ए चल पाणी कम विनोद करू नको. प्रियांका चोप्राने हरमन बवेजाशी वागावं तसं नको ग वागूस माझ्याशी. अरे वा तुला बरंच माहितीये इंडस्ट्री मधलं. मग अरे मोठ मोठ्या नट नटे असतात आमच्या खाली. ए दामू. ए आता नको हा दामू. पाणी आलं तर की स्टॅमिना जातो तुझा. सारखा आपला फास्ट फूस करत शिट्या मारतोस. अज्ञान आणि गैरसमज ह्याच्यामध्ये इम्रान हाशमी आणि मिका सिंग एवढाच काय तो फरक. वा 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 राखी तेच बाकी तेच. अग मी तुला प्रेमाने म्हटलं दमू. अच्छा अच्छा तू मला प्रेमाने म्हटलंस दमू. मला वाटलं प्रेमाने दमू म्हटलंस. चुकीच्या ठिकाणी वजन पडलं का. हो. अरे मग पाणी आल्यानंतर तुम्ही माझ्या कुठे कुठे वजन टाकता काय माहितीये तुम्हाला. आता ते दुसऱ्या माळ्यावरचे गोपाळ काका असे त्यांचा अख्खा राज्य कारभार घेऊन बसतात माझ्या नळावरती. आधीच त्यांना ऍसिडिटीचा त्रास. पोटात सारखं गुडगुड 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 सगळे माझं कौतुक करतायत. गुडगुड 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 गुडगुड. अरे काल ते काळ्या वाटाण्याची उसळ खाऊन बसले होते. असे पाद्यात पाद्यात राहणे काढून तोंडात मारावी ना असं वाटत होत मला माहितीये. म्हणजे भोपाळ गॅस कांड मीडियाने डोक्यावर घेतला पण हा गोपाळ गॅस कांड कोण बघणार. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्यांचं वय झालंय. वय बर ठीक आहे त्यांचं वय झालं. तो तळमजल्यावरचा गायकवाडांचा बंड्या. त्याने काय केलं. गुटखा खाल्लेलं घरी कळू नये म्हणून चूळ भरायला रोज माझ्याकडे यायचा तो. आता हातात पाणी घेऊन चूळ भरावी की नाही. तोंडात तोंड घालून चूळ भरायचा ग. काही दिवसांनी मलाच गुटख्याचं व्यसन लागलं होतं.
रोज वाट बघायचो बंड्या कधी येतोय चूल कधी भरतोय बंड्या कधी येतोय चूल कधी भरतोय मग तुझं व्यसन गेलं कधी सुपारे अडकले नाही ते तो अंड्यात मला ना तोटी कॅन्सर झाला होता तुमच्यात कसा माउथ कॅन्सर होतो आमच्यात तोटी कॅन्सर होतो गंज पकडला होता ना मग काय मोठा स्पेशालिस्ट बोलवावा लागला ए स्पेशालिस्ट नाही काय स्पेशालिस्ट मी पाण्याशी संबंधित आहेत की नाही मग स्पेशालिस्ट कसले पीजे करतोस रे तू पीजे करतो यात माझी चूक नाही आधी माझं कनेक्शन गंगूबाईंच्याच घरी होत कळलं ना तुला हे कळलं पण आमच्या सेक्रेटरीला अजून हे नाही कळलं की माझा रेग्युलर चेकअप करत जावं अगं सोसायटीच्या प्रत्येक मीटिंगला मला मिळतं ते काय तारीख बे तारीख तारीख बे तारीख तारीख बे तारीख नाव नको काढूस त्या सनी देवलचं घोड मारलं तुझं माझ्या चुलत भावाचा घोर अपमान केलाय त्याने कोण तुझा चुलत भाऊ अगं हँडपंप गटर मध्ये उखडला नाही का फार मोठं कांड झालं होतं ते कांड मग पुढे त्याला नळकांड असं नाव देण्यात आलं ए बाबा तुझ्या कंप्लेंट बॉक्स संपले असतील तर मी जाते ए दमो असं काय करतेस ग तू नाही तर कोण ऐकणार माझ्या व्यथा बरं ठीक आहे बोल आता नाही मी नाही जा अरे सॉरी म्हंटल ना काय काय झालं काय झालं काय ही चाळीतली आपली कार्टी क्रिकेट खेळतात आणि माझा स्टंप करून टाकतात त्या दिवशी त्या दिग्याने अंड्याला रनआउट करायच्या नादात एवढ्या जोरात थ्रो केला माझा थ्रोटच सुजला ग सो सॅड सो सॅड पण मला सांग तुला कोणीच आवडत नाही का असं काही नाही काही स्पर्श आहेत ते हवे हवेसे वाटतात उदाहरणार्थ आम्ही नाही सांग ना तुझा लाजली हसली म्हणजे फसली हे काय टॅप डान्स टॅप डान्स मी नळ म्हटल्यावर टॅप डान्सच करणार मी एवढी आवडते तुला त्याही पेक्षा जास्त मग दे ना पाणी अगं कशाला घाई करतेस आता थोड्या दिवसात ना खूप पाऊस येईल मग आहे ना मनसोक्त मी ना भिजत राह मग तू माझ्यातून हा काय भरपूर पाणी देईन मी तुला पण तेव्हा मी नसेन म्हणजे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे मी इथून दूर जाणार दमो पाणी आलं घे भरून लवकर क्या बात है 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 नळ दमयंतीची ही आगळी वेगळी जोडी आम्हाला खूप आवडली आहे बघूया ती परीक्षकांना कशी वाटली आहे विकास आणि सुप्रिया एक असतं स्क्रिप्ट आणि एक असतं त्या स्क्रिप्टचं तुम्ही काय करता आणि तुम्ही या स्क्रिप्टचं जे काही केलं तुमने उसमें चार चांद लगा दिए चांगलं स्क्रिप्ट मिळणं इज पार्ट ऑफ डेस्टिनी पण मिळालेल्या स्क्रिप्टला चांगलं करणं इज पार्ट ऑफ परफॉर्मन्स आणि हा अत्यंत महत्वाचा फरक तुम्ही दोघांनी इतका उत्तम जाणलाय की मला असं वाटतं की तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे अप्रतिम अप्रतिम सुप्रिया खूप छान व्हेरी नाईस बोथ ऑफ यू अप्रतिम वा निर्मितीताई विकास सुप्रिया तुम्ही आम्हाला तुमच्या या परफॉर्मन्सने आसमान दाखवलं म्हणजे तुम्ही सगळ्या शक्यता त्यातल्या चाचपडून बघितल्यात त्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यात म्हणजे हे स्क्रिप्ट नुसतं लेखकाचं न राहता ते तुमचं झालं क्या बात आहे वा खूप धमाल कमेंट्स आणि आता विचारूयात किती गुण मिळालेले आहेत स्वप्नील सर एक मार्क एस्पेशली विकास 9 गुण थँक्यू थँक्यू